मधल्या काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये एकापाठोपाठ एक नेते राष्ट्रवादी सोडून जाऊ लागले, राष्ट्रवादीवरती मोठा आघात झाला. पण सगळ्यात मोठा आघात जो राष्ट्रवादीला झाला तो नव्या मुंबईत झाला. नव्या मुंबईचे सर्व सभा ज्यांना राष्ट्रवादीने सगळं काही दिलं ते गणेश नाईकांच्या मुलांनी संदीप नाईक यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आज अजून गणेश नाईक अधिकृतरित्या भाजपमध्ये गेले नसले तरी सुद्धा ते राष्ट्रवादीपासून त्यांनी घेतलेली फारकत, नव्या मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं झालेलं स्थान, त्यांनी ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण केलं याला छेद देणारी एक गोष्ट घडली की नव्या मुंबईच्या काही 11 नगरसेवकांनी थेट पवारसाहेबांची भेट घेतली आणि पवारसाहेबांची भेट घेऊन त्यांनी आपण राष्ट्रवादी सोबत आहोत असा प्रकारचा मेसेज दिला. आणि हे सगळं करत असताना नव्या मुंबईमध्ये काही वेगळ्या पद्धतीने काम करायला पाहिजे, नव्या मुंबईत राष्ट्रवादी पुन्हा उभी करायला पाहिजे असं धोरण पवारसाहेबांनी स्वीकारलं आणि ज्या एका नगरसेवकावरती जबाबदारी दिली ते पवारसाहेबांचे अत्यंत जवळचे होते, अत्यंत निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी अनेक वेळा ह्या शहरामध्ये नगरसेवक म्हणून आपली जबाबदारी पार पडलेली आहे आणि तेच नगरसेवक आता अशोक गवळे साहेब आज आपल्या सोबत आहेत आणि ज्या नव्या मुंबईचं नेतृत्व ते राष्ट्रवादीचं करतायत. कवळे साहेबांचं मी राजीनामा स्वागत करतो. कवळे साहेब, ही जबाबदारी कठीण आहे असं वाटतं का आपल्याला? प्रथमतः आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे माझं कुलदैवत आहे आणि मी मला वाढवलं सांभाळलं किंवा पुढे घेऊन जाण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी केलं नाही. त्यांच्यावरती मी आजलाच नाही तर माझ्या जन्मापासून माझी त्यांच्यावर निष्ठा आहे. माझे वडील, आजोबा, आमचं संपूर्ण कुटुंब हे पवारसाहेबांचं पवारमय आमचं कुटुंब आहे. अशा अवस्थेमध्ये नवी मुंबईमध्ये मी माझा व्यापार करीत असताना राजकीय क्षेत्रात आलो आणि नगरसेवक झालो. या ठिकाणी आत्ताच्या काही घडामोडी जर बघितल्या तर अतिशय मनाला खेद वाटतो, कारण आज भारताच्या नकाशावरती जर तुम्हाला दिसत असतील तर फक्त शरदचंद्रजी पवारसाहेब आजला दिसतात. महाराष्ट्राचं वैभव आहे. कारण मी नेहमी म्हणायचो महाराष्ट्रामध्ये दोन नेते होते, आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे साहेब आणि दुसरे शरदचंद्रजी पवारसाहेब. हे दोन नेते ह्या महाराष्ट्राला अगदी हिरे मानक्यांसारखे लाभलेले होते. ते कोणत्या पक्षामधले आहे काय आहे तो भाग वेगळा आहे, परंतु शरद पवारसाहेबांची जडणघडण ही अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यापर्यंत त्यांची जडणघडण होती. कोणत्या गावामध्ये कोणता कार्यकर्ता आहे, कोणत्या खेड्यामध्ये कोणता कार्यकर्ता आहे, कुणाला मदत केली पाहिजे अशा प्रकारचा त्यांचा अत्यंत मोठा अभ्यास आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचा अभ्यास असून त्यांनी केलेलं कार्याचं अतिशय मोठ संग्रह आहे असं म्हणायला काय हरकत नाही. पण तुमच्याकडे ह्या परिस्थितीमध्ये आज गणेश नाईक राष्ट्रवादीला सोडून गेले, या संपूर्ण शहरावरती गणेश नाईकांचा एक प्रभाव मानला जातो. 52 नगरसेवक आपल्या सोबत आहेत असं एक त्यांनी चर्चा केली आणि प्रत्यक्षामध्ये की एक 11-12 नगरसेवक तुमच्या सोबत आले आणि तुम्ही पवारसाहेबांना जाऊन भेटलात परवा. पण ह्या सगळ्याच्या गणेश नाईकांसारख्या एका मोठ्या आणि प्रस्थापित नेत्याला ह्या शहरामध्ये शह देणं किंवा त्यांच्या समोर पुन्हा एकदा राष्ट्रवादी उभं करणं हे तुम्हाला कितपत आव्हानात्मक वाटतं? ह्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी सांगितल्याप्रमाणे आता गणेशजी नाईक साहेब हे भाजपचे वाटेव आहे. त्यांनी आता काही घोषणा केलेली आहे, आमच्यासाठी 52 नगरसेवक आहे, पण ती चुकीची घोषणा आहे. कारण मी आणि माझी मुलगी आम्ही स्वतः या ठिकाणी नगरसेवक आहोत आणि माझ्या समावेत असे एकंदर 11 नगरसेवक आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांना भेटून आलेले आहेत, त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आणि या 11 व्यतिरिक्त आता काही अजून 5-6 नगरसेवक आमच्या सान्निध्यात आलेले आहेत, कारण ते पवारसाहेबांच्या विचाराशी निगडीत आहे हा पहिला भाग आहे. त्याच्यामुळे महापालिकेमध्ये सर्व नगरसेवक नाईक साहेबांबरोबर गेलेले हे चुकीचं आहे. आमचा हा गट आजलाही आहे, कदाचित आम्ही 25 ते 30 नगरसेवकापर्यंत हा आमचा गट पुढे पोहोचेल अशी मला एक आत्मविश्वास आहे. दुसरी गोष्ट, आदरणीय गणेशजी नाईक साहेब जरी दुसऱ्या पक्षात गेले असले तरी सुद्धा या नवी मुंबईची जडणघडण किंवा बांधणी ही आदरणीय पवारसाहेबांनी केलेली आहे. त्याच्यामुळे राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये 3 थर असतात. त्या 3 थरापैकी आमचा जो खालचा थर आहे कार्यकर्त्यांचा, त्याचा बेस अजूनही तसाच आहे. त्याच्यातला एकही कार्यकर्ता अलीकडे पलीकडे झालेला नाही, तो आजलाही त्यांची पवारसाहेबांवरती निष्ठा आहे. किंवा या अगोदर सुद्धा नव्या मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा विजय झाला असेल तो आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांमुळे झालेला आहे. मग या ठिकाणी बाहेरून आलेले आमचे काही नागरिक असतील, इतर राज्यातून आलेले नागरिक असतील किंवा स्थानिक आमचे नागरिक असतील, यांना सर्वांना संरक्षण देण्याचं किंवा सांभाळण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी केलेलं आहे. या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना
12.5% जो निर्णय अतिशय मोठा निर्णय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतलेला आहे आणि त्या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने आजला आमचा प्रकल्पग्रस्त हा तहाट मानेने या ठिकाणी उभा आहे आणि म्हणूनच तो पवार साहेबांसोबत आहे. त्याच्यामुळे ही खिंडक लढवायला मला काहीच अवघड वाटत नाही. थोडासा कुठेतरी गालबोट लागल्यासारखं आहे, कुठेतरी खड्डे खरचोटे निघाले असतील, राजकारणात तेवढं चालू. विधानसभा काही दिवसावरती आलेली आहे, आता ऐरवली आणि वेदापूर या दोन्ही मतदारसंघाचा प्रश्न असेल, काय भूमिका असेल राष्ट्रवादीची? नाही, या ठिकाणी आमच्या ह्या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी दोन्ही जागा लढवणार आहेत. जे कोणी उमेदवार असतील त्याचा आम्ही कार्यकर्ते म्हणून, आम्ही स्वतः उमेदवार म्हणून त्यांचं काम या ठिकाणी आम्ही करू आणि यावेळेस आमच्या दोन्ही जागा राष्ट्रवादीच्या या ठिकाणी निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे. असं आहे का भाजपमध्ये किंवा शिवसेनेतले काही नाराज लोक राष्ट्रवादी? असे आमच्यातले त्यांच्याकडे गेले, त्यांच्यात ते आमच्याकडे येणारे आहेत. कारण प्रत्येक घरामध्ये कुठंतरी कुरघुडे असतेच. आजला आमच्या घरातले काही तिकडे गेले, तिकडचे काही आमच्याकडे येणार आहेत. मग ते शिवसेना असेल, भाजप असेल किंवा काँग्रेसमधली काही मंडळी आमच्या सान्निध्यात आहे. आदरणीय पवारसाहेब किंवा आमचे ज्येष्ठ नेते जे आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढची वाटचाल आम्ही करणार आहोत. तुम्हाला सांगितलं बेलापूरला गणेश नायकांच्या समोर लढा, तुम्ही लढाल? नाही, या ठिकाणी आमचे ही घटना घडल्यानंतर पशंजी पाटील साहेब हे मला अतिशय मोठं समर्थन मला मिळालेलं आहे. कारण आज या नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांच्या समोर उभं राहायचं एवढं सोपं नव्हतं. कदाचित आजलाही काही मतदार सुद्धा घराच्या बाहेर पडत नाहीत, परंतु मी या ठिकाणी उभा राहिलेलो आहे ते पशंजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. आणि मलाच काय, परंतु माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर तो अगदी बिनधास्तपणे या ठिकाणी निवडणूक लढवी अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. तुम्हाला असं काय वाटतं की काय पक्षाने करायला पाहिजे की जेणेकरून या शहरामध्ये राष्ट्रवादीचा जनाधार पुन्हा एकदा भक्कम होईल? नाही, ऍक्च्युली जी पक्षाने यापूर्वी जी संघटना एकत्रित केली होती, जे अधिकार एकाच कुटुंबाला दिले होते, ही चूक झाली होती असं मला वाटतं. कारण समाजामधले जे काय विकेंद्रीकरण त्या सत्तेचं झालं पाहिजे. अन्यथा यापूर्वी आमदार, खासदार, महापौर, मंत्री हे एका कुटुंबात गेल्यामुळं ती सत्ता एकत्रित झाली होती. आज रोजी समाजाला असं दिसतं की गणेश नाईक साहेब गेलेत म्हणजे हा नवी मुंबई पोरकी झालेली आहे. अर्थात हे अतिशय दुःखाची बातमी आहे. त्यांना एवढं देऊनही ते आज निघून गेलेले आहेत. पण यापुढे पक्षाने ही असली जी पदं आहेत ती अनेक कुटुंबामध्ये अनेक कार्यकर्त्यांमध्ये विभागून द्यावीत अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे. पुढचा काळ कसा असेल राष्ट्रवादीचा नवी मुंबईचा? नाही, आदला आमचा कालच या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली मिटिंग प्रशंजी पाटील साहेब, आमचे जितेंद्र या वड साहेब, शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत सुस्थितीत आणि भव्य अशी बैठक झाली का जिची आम्हाला अपेक्षा सुद्धा नव्हती. आमच्या भावनाताई घाणेकर पण त्या ठिकाणी होत्या. अतिशय आमचे नेत्रदीपक असं यश आम्हाला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि विशेष करून ज्या कार्यकर्त्यांचं मनोगत कार्यकर्त्यांनी मांडलेलं आहे त्या मनोगतातून आम्हाला खूप घेण्यासारखं काही मिळालेलं आहे. त्याच्यामुळे नवी मुंबईमध्ये वाटचाल करायला आम्हाला अतिशय सोपा मार्ग आहे असं आम्हाला वाटतंय. बऱ्याचदा मनगटाने नवी मुंबईचं राजकारण केलं जातं, तर अशा याच्यात राष्ट्रवादी पुढे पडेल का? नाही, ह्यापूर्वी मनगट होतं, आता तो मनगट संपलेला आहे, आता पेन आलेला आहे. आणि त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पेन हा इथून पुढे या लोकशाहीमध्ये चालणार आहे. त्याच्यामुळे तलवारीची जी आहे किंवा मनगडाची जी आहे ही बाजू संपलेली आहे. ती कुणासाठी आणि प्रत्येक माणसाने लोकशाहीसाठी पेनाचा वापर करावा अशा प्रकारची माझी एक अपेक्षा आहे. महापालिकेतलं राजकारण तांत्रिक मुद्द्याच्या आधारे आता कसं आहे? तांत्रिक मुद्द्यावर ते आजलं जे आहे ते आजलं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत, काँग्रेसचे 10 आहेत, शिवसेनेचे 38 आहेत, बीजेपीचे 6 नगरसेवक आहेत. अशी एकंदर आमची पटलावरची संख्या आहे. त्यामध्ये अपक्ष 5 आहेत आणि त्यापैकी आमच्याकडे 25 ते 30 नगरसेवक हे आमच्याकडे राहणार आहेत. पुढची सत्ता कशी येते, कसा महापौर चेंज होतो, काय होतो, कायद्यातील सर्व घटना या तपासून योग्य त्या पद्धतीने त्या ठिकाणी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि जयंतजी पाटील साहेब यांचं मार्गदर्शन घेऊन
आम्ही महापालिकेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी ही स्थिर राहील अशा प्रकारचा प्रशांतजी पाटील साहेब आणि मी प्रयत्न करणार आहे. तर हे होते अशोक गवळी साहेब, एका मोठ्या कठीण परिस्थितीमध्ये निवडणुकीला आणि सगळ्या पक्षाच्या आव्हानाला सामोरे जाणार आहेत. याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे बहुसंख्य नगरसेवक राहतील आणि पक्षाचं राजकारण अत्यंत भक्कम राहील असा त्यांचा विश्वास आहे. या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याशी बोलल्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो.